हाय फ्रेंड्स, आज अपन कैबेज म्हणजे पत्ता गोभी पासून मस्त असे कबाब बनवणार आहोत। हे कैबेज हे शरीरासाठी खूप हेल्दी असते, पण बरेच लेकरांना याची भाजी, याची फ्लेवर, स्मेल बिल्कुल आवडत नाही, पण स्मेल वगैरे काहीच येणार नाही। याचे मस्त असे आपण झणझणीत कबाब बनवणार आहोत। मी कैबेज म्हणजे पत्ता गोभी किसून घेतलेली आहे। ही आपली पत्ता गोभी पाव किलो आहे, पाव किलो पत्ता गोभी किसून घेतलेली आहे। त्यामध्ये मी मोठा एक कांदा ते देखील किसून घेतलेला आहे। पूर्ण आपण हे ग्राइंडरने बारीक करून घेतलेला आहे। गोभी मात्र किसून घेतलेली आहे। एक कांदा टाकलेला आहे, त्यामध्ये आपल्याला आता काही साहित्य टाकायचे आहेत। कोथिंबीर टाकायची आहे, थोडीशी जास्त टाकलं ना टेस्ट पण छान येईल कोथिंबीरनं। धना पावडर आपल्याला हाफ टेबलस्पून धना पावडर टाकायचा आहे। हाफ टेबलस्पून आपल्याला अख्खे जिरे टाकायचे आहेत। थोडीशी मी कलरसाठी म्हणून बिलकुल थोडंसं हळद टाकत आहे। आपण हे हिरव्या मिरचीचं ठेच्याचं करणार आहोत, लाल मिरचीचा देखील आपण करू शकतो। मी हाफ टेबलस्पून हिरवी मिरची याचा ठेसा बनवलेला आहे ते टाकलेलं आहे। आपण चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, मीठ टाकायचं आहे चवीनुसार। यामध्ये आता आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन टाकायचं आहे। बेसन आपल्याला फुल टेबलस्पून भरून 2 टेबलस्पून आपल्याला बेसन यामध्ये ॲड करायचं आहे। जर आपण हे काढून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, जर आपल्याला आवश्यक असेल तर आपण आणखीन बेसन टाकू शकतो। आपले कबाब व्यवस्थित आले पाहिजे अशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे। हे पहा, 2 टेबलस्पून टाकलेलं आहे, तरी आणखीन आपल्या याच्यामध्ये 1 टेबलस्पून बेसन ॲड केलं पाहिजे, मग आपले कबाब व्यवस्थित येतील। आता हे पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण वेगवेगळे प्रकारे असे पदार्थ कॅबेजपासून आपण बनवू शकतो। भाज्या हे शरीरामध्ये गेल्याच पाहिजे, म्हणजे आपण खाल्लंच पाहिजे। जर नुसत्या भाज्या जात नसतील तर त्याच्यासोबत आपण काहीतरी असे वेगळे पदार्थ बनवून आपण मुलांना घरच्यांना देऊ शकतो। हे पहा, हे व्यवस्थित आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे। कबाबसाठी आपलं हे मिश्रण रेडी झालेलं आहे। हे पहा, हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे, तळहाताला देखील लावायचं आहे, आणि आपल्या याचा छोटे असे गोळे बनवून याची व्यवस्थित आपण कबाबसाठी टिक्की बनवूया। हे पहा, अशा प्रकारे आपण हे सगळेच बनवून घ्यायचे आहेत याचे कबाब। गॅसवरती मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, तेल आपण तापले की नाही चेक करूया। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, गॅसची फ्लेम थोडंसं कमीच ठेवून एकदम तेल आपलं व्यवस्थित कडक तापलेलं आहे। हे यामध्ये टाकायचं आहे। आपण कोणतीही नॉनस्टिकची कढई घेऊ शकतो, पांढरी घेऊ शकतो, लोखंडाची। मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। लोखंडाच्या कढईमध्ये त्याचं आयरन देखील यामध्ये येतं, त्याच्यामुळे आपण शक्य होईल तेवढे लोखंडाचे भांडे देखील यूज केलं पाहिजे। आपण हे दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपण तळून घेऊया। हे पहा, एकदम मस्त असे आपले कबाब तयार झालेले आहेत। जसं आपण ग्रीन पीसचा हरा बाबा भरा कबाब केलं होतं, तशाच प्रकारे आपण हे कॅबेजचं करून दाखवलेलं आहे। एकदम हे पहा क्रिस्पी, खायला एकदम टेस्टी झालेले आहेत।
हे आपण नक्की ट्राय करू शकतो, एकदम हेल्दी डिश आहे। लेकरांना आपल्या कळत देखील नाही की आपण हे कशाचे बनवलेलं आहे। खूप मस्त अशी ही डिश आहे, आपण नक्की ट्राय करू शकतो। आवडली तर कमेंट बॉक्स मध्ये आपण मला नक्की कमेंट करून शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।